करायचा तुम्ही युएसच्या घरी केक? आम्ही सगळे मिळून एकत्र केक बनवायचो घरी. आह काय सुगंध सुटायचा तुला माहितीये, त्याची टेस्ट अजून आहे माझ्या जिभेवर. मग एक काम करूयात आपण, खायचा ना तुला केक तसाच्या तसा? एकदम तसा. रेसिपी माहितीये? हो घरी बनवूयात मग. आत्ता इथे आपल्या घरी? आत्ता इथे आपल्या घरी. अरे नाही पण कोणी उठलं ना उगाच प्रॉब्लेम होईल. मी उठत नाही, तू माझ्या बरोबर चल, मला थोडस इन्स्ट्रक्शन ची गरज आहे. मला रेसिपी सांग, मस्त केक बनवूया. खरं? चल ग तू. अरे हो पण ऐक ना, चल ये लवकर. तो इतका दमून आला कामावरून आणि त्यालाच कामाला लावलंस. अग नाही नाही, तिने काही हट्ट नाही केला ग. काय झालं आता बऱ्याच दिवसात आपणही घरी नाही केला केक ना, म्हणून म्हणलं चला बघूया ट्राय करून. म्हणून तू चिडतेस काय तिच्यावर? मी तिच्यावर रागावलेली नाहीये, मी तुझ्यावर सुद्धा चिडले. अग खुळे, केक खावासा वाटला तर मला सांगायचंच ना. तुला काय वाटलं, या आजीला काय फक्त तांदळाची खीर आणि बदामाचा शिरा एवढंच येत? ह्याला कसला केक सांगतेस तू, त्याला करता येणार आहे? हे बघ मी तुला मस्त पैकी केक करून देते. गेले काही दिवस मला बरं का असं वाटतंय की आता सगळी मुलं मार्गी लागली, त्यांची त्यांची काय जी स्वप्न आहेत ती पुरी झाली, निदान त्यांच्या नजरेच्या टप्प्यात तरी आली, तर आता आपण तयारी केली पाहिजे. तयारी? कसली तयारी? काशी यात्रेला जायची. आपलं काय वय झालंय काशी यात्रेला जायचं? नाही वय नसतं, पण काय माहितीये का की सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या, आपल्या कर्तव्य पार पाडली की आपण त्यातनं अलिप्त राहायला पाहिजे. खिचडी आणली खायला. तुम्ही उगाच धावपळ केलीत. अग असं कसं म्हणतेस तू, खायला नको का? ह्या दिवसात भरपूर खायला पाहिजे. ऐका ना आजी, खरंच माझी इच्छा नाही आता खाण्याची. तुला इच्छा नसली तरी बाळासाठी खायला पाहिजे तुला, कळलं ना? खा बघू मी भरवते तुला. हा शहाणी माझी बाळी. छान झाले. छान झाले ना, मग खा. तुम्ही खाल्ली? अग मी तुझ्यासाठी केली आहे खास, तू पीप सगळं घालून. शाणू माझी बाळ. बाळ कसं सुदृढ व्हायला पाहिजे, मस्त. तू कसा आहेस? मी पण मजेत. तुला खरंच माझी आठवण येते का? मूर्खा. काय मूर्खा? मी तुझ्यासाठी गम्मत घेऊन येतोय.